छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी उपस्थित या गावचे जावई व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री देवराव भोंगेजी ज्यांनी या विधानसभेची मनापासून सेवा केली ते माजी आमदार श्री संजयजी धोटे माजी आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत त्यांनी संघर्ष करणारे सुदर्शनजी निमकर जगाचे महामंत्री नामदेव डावगेजी यांनी मनापासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे दीपक सातपुते बंडू गोरकारजी आदरणीय सरपंच अमावश्याताई ताडे उपसरपंच शुभांगीताई मोरे श्री मदनराव खामनकर श्री प्रकाश भाऊ उत्तरवार श्री सुरेश भाऊ धोटे श्री हंसराजजी रागीट श्री अतुल बुक्कावारजी श्री संजय उपगनगावारजी मंचावर उपस्थित इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य आदरणीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते व या सभेत मागे आशीर्वादाची शक्ती उभी करण्यासाठी व या गावाच्या विकासासाठी साथ देण्यासाठी उपस्थित या गावातील या परिसरातील माझ्या कष्टकरी देशभक्त शेतकरी शेतमजूर बांधवांनो मोठ्या संख्येने उपस्थित युवा मित्रांनो व माता बहिणींनो जीवन मिशन अंतर्गत एक कोटी ब्याण्णव लक्ष रुपये खर्च करून होणाऱ्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन गावाच्या सरपंच उपसरपंचांच्या हातून संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो जग है तो जीवन है असं म्हणतात की पन्नास टक्के आजार हे अशुद्ध पिण्याच्या पाण्याने होतात पण आता पुढे भविष्यात या योजनेच्या माध्यमातून हर घर जल हा जो माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींचा जो संकल्प आहे त्या संकल्पाचा एक भाग या तोहगावमध्येही पूर्ण होईल मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सदिच्छा देतो यापुढे गोंडपिपरीचा कार्यक्रम का असल्याने खरं तर आमचे संजय भाऊ धोटे असतील सुदर्शन निमकर असतील आणि गावचे जावई देवराव भुंगेजी असतील यांचं भाषण हे आयोजकांनी वेळेच्या अभावी होऊ दिलं नाही पण जरी त्यांचं भाषण जागं नसलं तरी जे मुद्दे मी मानेन जे मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित करीन ते मुद्दे हे या तीनही नेत्यांनी मगा सांगितलेलेच मुद्दे आहेत खरं तर तोळगावच्या जनतेला एक सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे जावई तोळगावचे असल्याने बाजूगाव बसून ते मग म्हणत होते हा निधी द्या तो निधी द्या सासूरवाडीची सेवा करावी असं प्रत्येक जावयाला वाटतं काल रात्री साडेआठ वाजता मी नांदेडच्या गोदावरी नदीच्या काठावर होतो मराठवाडा मुक्तीसंग्राम या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमासाठी मी तिथं गेलो आणि मीही हेच सांगितलं की नांदेडकर जनतेने चिंता करू नका तुमच्या जाव्यामध्ये जेवढे अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग नांदेडकर जनतेच्या हितासाठी करेन आत्ता जर देवरावजी उभे जागे असते तर देवरावजीही तेच वाक्य म्हटलं असतं की जो काही अधिकार असेल तो तोगावच्या विकासासाठी मी खर्च करेन खरं तर आकडा त्यांनी मोठा सांगित का आमच्या बंडू समस्या इतक्या सांगित का की त्यांच्या मनात भीती आहे की पुढे दहा वर्ष कदाचित मी या गावातच येणार नाही <laughs> त्यांनी ब्रिजपासून व्यायामशाळेपासून स्मशानभूमीपासून अशी दवाखाने पशु दवाखाने अभ्यासिका आता ब्रिज मागितल्यावर माझ्या मनात भीती की किंवा देताना तर माग बोट दिली कदाचित आता ब्रिज कधीच होणार नाही पुढे कधी आगो तर मी बोटीनीच यावं म्हणून असावी असा, असा माझा समज जागा पण एकीकडे बोट दिगे दुसरीकडे ब्रिज मागित ग तर मग बोट माझ्या कामाची येणार नाही या गावात आग या गावामध्ये बघित की अनेक रस्त्याची आवश्यकता आहे या गावामध्ये आल्यानंतर मागच्या कार्यक्रमात पन्नास लक्ष रुपये मी घोषित केले आणि पन्नास लक्ष रुपये या गावाच्या विकासासाठी दिले आणि आत्ताही इथं असणारे मंचावर असणारे जेवढे नेते पदाधिकारी आहे आमचे सरपंचा सकट ग्रामपंचायतचे जे गटनेते आहेत त्यांच्या सकट खरं तर सरपंच मॅडमनी तर मोठाच आकडा मागितला का ते म्हणाले की भाऊ पाच कोटी द्या आता मी जर आत्ताच पाच कोटी दिले तर पुढचे वीस वर्ष तुम्ही माझी आठवणच करणार नाही पुन्हा पुन्हा आठवण आली पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे पहिला टप्पा या गावाच्या रस्त्यासाठी या गावाच्या अंतर्गत रस्त्यासाठी आपण अर्धा कोटी रुपये मी घोषित करतो आणि पन्नास लक्ष रुपयामध्ये या, या गावामध्ये आवश्यक ते ताई तुम्ही आपल्या सदस्यांसोबत चर्चा करा पन्नास लक्ष रुपये विथ ड्रेनेज अतिशय उत्तम चांगले रस्ते करा लांबी थोडी कमी झाली तरी चालते पण ड्रेनेज आणि सिमेंट रस्ते या गावाची आवश्यकता आहे या गावामध्ये आपण दुसरी एक गोष्ट मागितली जी सर्वात माझ्या आवडीची आहे कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून या गावामध्ये आमच्या बंडू भाऊनी एक चांगलं वाचनालय उभं राहावं ही इच्छा व्यक्त केली निश्चितपणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही जागा उपलब्ध करून द्या अन्यथा मी माईकवर देतो म्हणून सांगायचं आणि तिकडून मात्र तुम्ही जागा द्यायची नाही असं काम करू नका या ठिकाणी ग्रामपंचायतनी एक चांगली जागा ग्रामपंचायतच्या हक्काची उपलब्ध करून द्या आपण एक उत्तम वाशनाग इथं निश्चितपणे उभं करू हेही मी आपल्या साक्षीने घोषित करतो एक रस्ता महत्त्वाचा ज्याबद्दल सातपुतेजी म्हणाले की त्यांना अटॅक आला होता आणि हा रस्ता एक महत्त्वाचा आहे आणि मगही जाणवलं मेंने, मेंने वर्षा, वर्षा, वर्षा की हा रस्ता होणं आवश्यक आहे हा काही दोन महिन्यात तीन महिन्यात होणार नाही पण पुढच्या वर्षात वर्षात दीड वर्षात हा रस्ता करण्याच्या दृष्टीने पुढची निवडणूक येण्याच्या अगोदर संजय भाऊ हा रस्ता करण्याच्या दृष्टीने तुम्ही तिघ्यांनीही पाठपुरावा करा मी बजेटमध्ये हा रस्ता टाकण्यासाठी जुगेच्या अधिवेशनामध्ये प्रयत्न करू आणि हा रस्ता जो आहे मग आता तर कोणीतरी सांगितलं ग म्हणजे देवरावजीचे आजोबा सासर 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 आजोबा ते म्हणा ऐंशी किलोमीटरचा रस्ता आहे जो इथून पुढे धाब्यापर्यंत जातो ती माहिती मग उपलब्ध करा मीही माहिती घेईन पण तुम्ही तिन्ही नेत्यांनी याचा पाठपुरावा करून आजच्या दिवसाची आठवण म्हणून आणि हे एक एप्रिल नाही आहे आज आज दोन एप्रिल आहे तिन्ही नेत्यांनी संजय भाऊ असतील सुदर्शन भाऊ असतील आणि देवरावजी या रस्त्याच्या मागे गागून माझ्याकडून हा ऐंशी किलोमीटर रस्ता जर ऐंशी एकदम करता आला नाही तरी तोहगाव आणि पुढच्यापर्यंतचा रस्ता हा अतिशय उत्तम व्हावा या दृष्टीने आपण काम करावं खरं तर या गावात आल्यानंतर तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं तुमचे किती आभार मानावे तेवढे कमी आहे खरं तर या ठिकाणी तुम्ही धान्य तुगा केली माझ्या दृष्टीने सर्वात मोठी तुगा असेल तर ती धान्य तुगा आहे एखाद्याची सुवर्ण तुगा धागी तरी त्या सुवर्णाचा उपयोग हा काही पोटासाठी होऊ शकत नाही पण धान्य हे मेहनत आहे या धान्यामध्ये मागे पसीना आहे घाम आहे कष्ट आहे कडक उन्हामध्ये नांगरणी वखरणी करत जेव्हा शेतकरी हा पीक पिकवतो सोनं उगवतो त्यातून तुमची तुम्ही माझी तुगा केली माझ्या आयुष्यात निश्चितपणे तुमचं हे प्रेम मला कायम स्मरणात राहील हे मात्र मी आधोरेखांकित करतो मला दोन वर्ष आठ महिने सेवा करण्याची इच्छा असूनही सेवा करता आली नाही दोन वर्ष आठ महिने महाराष्ट्रामधलं काम बंद होतं पण आता मात्र आम्ही अनेक निर्णय केले मी गावातगाव तरुणांना सुशिक्षित तरुणींना आवाहन करेल की कधीही मनात निराशा आणू नका केंद्राचं सरकार असेल की राज्याचं सरकार असेल पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच अनेक निर्णय आपण घेतलेत आता तोगावच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये येतातच पण आत्ताच्या नऊ मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये आता तोगावच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये खात्यामध्ये येईल हा विश्वासही पण जेव्हा मुंबईमध्ये एखादा निर्णय होतो तेव्हा अपेक्षा अशी आहे की या गावामध्ये जे तरुण आहे त्यांनी या योजनेचा फायदा शेवटच्या निरक्षर गरिबांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत व्हावा या दृष्टीने मदतीचा हात करण्याची आवश्यकता आहे जर गावात सुशिक्षित तरुण या मानवतेच्या धर्मानुसार वागणार नाही तर मग या शिक्षणाचा कोणताही उपयोग नाही दुसरा निर्णय आपल्या सरकारने केला तो म्हणजे याच गावात जेव्हा मी आलो जेव्हा तुम्ही बघा नांगर भेट दिली तेव्हा मा तुम्ही मागणी केली होती की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये काही शेतकरी सुटलेत मधा साडेतीन वर्ष छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले नव्हते आणि अंदाजे त्यासाठी मी आमदार होतो तरी बंडू गोरकारच्या म्हणण्यासाठी मुंबईमध्ये आम्ही बैठक घेतली मी तेव्हा पब्लिक अकाउंट कमिटीचा चेअरमन होतो पण तेव्हाही सरकारला काही पाना फुटत नव्हता प्रेम निघत नव्हतं आणि शेतकऱ्यांना मात्र आमचं सरकार येण्याची वाट पाहावी लागली आता छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेला ही मुदतवाढ देऊन या यामधा शेवटच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोचेपर्यंत ही योजना सुरू गा। राहणार आहे शेतकऱ्याच्या संदर्भात का तिसरा मोठा निर्णय करण्यात आला आणि तो म्हणजे पीक विमा दोन टक्के भरावा लागायचा आता पीक विमा दोन टक्के ऐवजी या पीक विम्याचे जे साडेतीन हजार कोटी रुपये आहे शेतकऱ्याच्या प्रीमियमचे हे आता तुमच्या हक्काचं राज्य सरकार भरणार आहे आणि पीक विम्यासाठी मात्र शेतकऱ्याला एक रुपया द्यावा लागेल एक रुपयामध्ये त्याचा विमा होईल याची माहिती या, या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी तोगावच्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे कुठं कोणी चिटिंग करत असेल कोणी बदमाशी करत असेल तर आशाला जय भवानी जय शिवाजी म्हणून आता काही तगवारीनी प्रसाद द्यायचे दिवस नाही लोकशाहीमध्ये पण शब्दाचा प्रसाद मात्र देता येतो त्यासाठी लोकशाहीमध्ये संविधानाचा तो, मा तो तुमचा माझा अधिकार आहे की जो शेतकरी आणि गरिबाच्या योजनांच्या मदात शुक्राचार्य होईल त्याला मात्र या विदर्भाच्या शेतकऱ्यांनी दर्भ दाखवत योग्य दिशा देण्याचं काम हे मात्र आपल्या सर्वांना करण्याची आवश्यकता आहे मी अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांचा अपघात असेल सर्पदंश असेल विंचूदंश असेल जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू होतो त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाने मी तेव्हा एक त्यांच्या सुरक्षेसाठी विमा योजना अर्थमंत्री म्हणून सुरू केली पण नंतर लक्षात आलं की या विमा योजनेमध्ये फक्त ज्याचा सात आहे त्यालाच त्याचा फायदा होतो त्याच्या कुटुंबाच्या सदस्याला मात्र त्याचा फायदा होत नव्हता मग दोन हजार अठरामध्ये मध्ये पुन्हा मी योजनेमध्ये बदल केला ज्याचा नाव सातबाऱ्यावर आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही आपण त्याच्यामध्ये सहभागी केला आता एक पाऊल आपण पुढे गेलो आणि आता निर्णय केला की जेव्हा विमा कंपन्या एखाद्याच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये अपघात होतो सर्वंश होतो तेव्हा त्याला विमा देण्यासाठी एक एक वर्ष गावतात आता शे सरकारने घोषणा केली की आता अशा कोणत्याही शेतकरी कुटुंबामध्ये अशी घटना जागली तर पीक विम्यासाठी थांबायचं कारण नाही अशा कुटुंबामध्ये ताबडतोब त्यागा सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे आणि त्यासाठी प्राधिकार दिला हे मी माझ्या सरकारची बढाई करण्यासाठी सांगत नाही आहे हे मी यासाठी सांगतोय की तुमचा हक्क काय कोणी आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे म्हणजे ही मोठी माणसं आहे हा समज गैरसमज करू नका जे कोणी आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या राज्यातल्या शेवटच्या व्यक्तीचं या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संकल्प करत त्याचं कल्याण कसं करता येईल हे खरं आहे की कोणाच्या हातात जादूची कांडी नाही की जादूची कांडी फिरवली की रिकाम्या जागेवर घर तयार होईल पण एक मात्र खरं आहे की त्या दिशेने आपण प्रयत्न करतो आहे या ठिकाणी यशवंतराव मुक्त निवास योजनेमध्ये काही घरं द्यावी अशीही मागणी करण्यात आली खर तर अनेक असे आमचे मासेमारी करणारे बांधव आहेत एंटी बांधव आहेत की ज्यांना स्वतःच्या हक्काचं घर नाही आणि त्याही दृष्टीने तुम्ही अर्ज करा आणि ज्यांचे अर्ज पात्र असतील त्यांना घर देण्यासाठी सरकारने आता घोषणा केली आहे इथं सरकारच्या घोषणा थांबल्या नाही जेव्हाही एखाद्या गावात आम्ही जायचो त्या गावात काही गावकरी सांगायचे की अनुसूचित जातीसाठी कमाई आवास योजना आहे आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना आहे पण ओबीसी बांधवांना मात्र घर देताना ती इतक्या कमी संख्येने येतं की आमच्या ओबीसी बांधवांची यादी पूर्ण करायची असेल तर किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही आणि यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तीन वर्षात ओबीसी बांधवांसाठी तीन वर्षात दहा लक्ष घरं बांधण्याचा निर्णय सरकारने केला यामध्ये गावच्या सरपंचांनी गावच्या प्रमुखांनी आपल्या गावाच्या याद्या परफेक्ट होतील त्यासाठी असणारे निकष आपल्या गावातगे ओबीसी बांधव पूर्ण करतील जे म्हणून निरक्षर ओबीसी बांधव असेल त्यांना सहकार्य करत त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे अनेकदा आपण अर्ज योग्य करत नाही आणि मग एकदा गाडी सुटल्यानंतर हातात रिझर्वेशन घेऊन गेलो तरी गाडी पुन्हा परत येत नाही कारण गाडी तेव्हा सुटली असते आपण या निव या अर्थसंकल्पात निराधार परितक्त्या परितस्फोटीत आमच्या बहिणी मी अर्थमंत्री असताना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्तावीस जूनगा सहाशे रुपयाचे आपण हजार आणि दोन अपत्य असेल तर बाराशे केले आपण ही घोषणा केली आणि पैसे वाढव घेत या अर्थसंकल्पामध्ये या गावामध्ये आमच्या ज्या विधवा बहिणी असतील निराधार बहिणी असतील परितक्त्या बहिणी असतील आता आपण पुन्हा एक निर्णय केला आहे की आता अशा बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि तेही नियमित दोन महिन्याला येईल अशी योजना आपण करतोय ज्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये हजारो नव्हे तर लाखो निराधारांना याचा उपयोग होईल जीवनदायी योजना एक लक्ष पन्नास हजार रुपयापर्यंतच ही योजना होती एखादा म्हणजे आजारी तर कोणीच पडू नये गरीब असो की श्रीमंत असो पण एखादा श्रीमंत आजारी झाला तर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे असतात त्याच्या बँकेमध्ये पैसे असतात आठ दिवस आजारातून आराम करायची आवश्यकताही राहिली तरी बँकेमध्ये असणाऱ्या खात्यातून तो पैसे काढू शकतो पण मनरेगावर जाणारा मजूर त्याचा तर हातावर पोट आहे आठ दिवस जर त्याला आगा आराम करायचा असेल तर तो, तो आपल्या कुटुंबातील कच्च्या बच्च्याच्या शिक्षणाची फी भरू शकत नाही पुस्तक घेऊ शकत नाही पाटी पेन्सिल घेऊ शकत नाही आणि म्हणून जीवनदायी योजना आयुष्यमान भारत योजना दोन मोठ्या योजना सुरू झाल्यात पण मी जेव्हा जिगायचा आढावा घेतो का तेव्हा लक्षात आग की आपल्या जिगामध्ये अनेकांनी कागडच काढले नाही मी आपल्या ग या निमित्ताने आवाहन करतो की आता तर आपण जीवनदायी योजनेची रक्कमही वाढवली एक लक्ष पन्नास हजार रुपये असणारी आता रक्कम ही पाच लक्ष रुपये केली म्हणजे एखाद्या कुटुंबागा वर्षागा पाच लक्ष रुपयापर्यंत त्याच्या आजारावर त्याच्या रोगावर निदान करता येत सरकारची एकच भूमिका आहे की का सामान्यत सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट समयी सरकारने त्याच्या पाठीशी उभं राहावं आणि म्हणूनच दिवाळीच्या वेळी आनंदाचा शिधा दिवा आता गुढीबाडवा ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत पुन्हा एकदा आनंदाचा शिधा दिव्या जात आहे पण मुंबईतून जागे की घोषणा अमल अमगात येते की नाही हे मात्र मुंबईत बसून किंवा चंद्रपूरमध्ये बसून मी बघू शकणार नाही ही बघण्याची जबाबदारी गावकऱ्यांवर आहे की आपल्या गा रेशन दुकानामधून हा आनंदाचा सिधा अल्पदरात प्राप्त होतो की नाही आणि गावामध्ये यासाठी एकता असण्याची आवश्यकता आहे राजकीय पक्ष शंभर असतील प्रत्येकाचे झेंडे अगग असतील प्रत्येकाचे नारे अगग असतील प्रत्येकाचे नेते अगग असतील प्रत्येकाचे श्रद्धास्थान अगग असतील पण माझ्या दृष्टीने पक्ष कितीही गे कितीही किती देश अस गे सूर्य मात्र एक आहे चंद्र मात्र एक आहे पक्ष कितीही असं गे तर हे शेवटी अंतिमत त्यांचा लक्ष हा या देशामध्ये गावामधा शेवटचा माणूस असण्याची आवश्यकता आहे आपण अशा वर्कर अशातही वर्करांचं मानधन वाढवं हो अंगणवाडी सेविकेचं वाढव हो अंगणवाडी मदतनीसचं वाढवं हो मिनी अंगणवाडीचं वाढव हो कोतवागांचे पैसे आता पंधरा हजार रुपये केले शिक्षक सेवकांच्या मध्ये भ्रमसाठ आपण वाढ केली पण एका वर्षात सारे चित्र बदल का सारे चित्र नाही बदलणार अनेक वर्ष असणारा एखादा डाग असेल शर्टावर एकदा रीण साबण गावगी निर्माण भिजोग गा। म्हणून तो डाग निघत नाही आपल्या देशाला सुद्धा दुर्दैवानी गरिबीचा एक डाग गागला एक शाप गागलाय अशा अनेक कुटुंब आहे ज्यांना जगणं कठीण आहे हातावर ताट आहे कष्ट करावे लागतात आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये तर इतरांपेक्षा जास्तच कष्ट आहे आणि म्हणून आपण जगण्याकरता करता आता मिशन जय किसान सुरू करतोय आणि त्यामध्ये आपण तीस पेक्षा जास्त उपक्रम करण्याचा निर्णय केला मी मधात एक दीड महिन्यापूर्वी माझ्याकडे सांस्कृतिक विभाग आहे आपलं काही माहीत आहे की प्रणाम करो इस धरती को किंवा देशभक्तीनी असे चित्रपट निघायचे आणि ते चित्रपट असायचा मनोज कुमारचा मनोज कुमारचा कोणताही चित्रपट घ्या तसा देशभक्तीनी असायचा ज्यांनी पूर्व पश्चिम पाहिला असेल मनोज कुमारचा सत्कार करण्यासाठी पण त्यांना आता चालता येत नाही त्यांना एका ठिकाणी बसूनच राहावं लागतं व्हील चेअर मध्येच ते इकडून तिकडे जातात जेव्हा माझ्या विभागाने विचारलं की हम जाके सत्कार करते म्हणता नाही मी एक मोठा असा अभिनेता होता मोठा डायरेक्टर होता प्रोड्युसर होता ज्यांनी राष्ट्रभक्तीच्या भावनेने चित्रपट दिले जेव्हा मी तिथे गे गेलो तेव्हा ते माझ्याशी ते मा गप्पा करायला लागले आणि त्यामध्ये ते सहज म्हणाले की मैं स्वर्गीय गागबहादूर शास्त्रीजी मिळणे गया था सबपे फिल्म निकलती है प्रेम पे निकलती है स्मगलिंग पे निकलती है किसानों पे कोई फिल्म नाही निकलती आणि ते म्हणाले की तेव्हा मी एक गाणं घे गो मेरे देश की धरती सोना उगगे उगगे हीरे मोती मी मनात विचार केला की तेव्हा कदाचित ते गाणं ऐकल्यानंतर कोणालाही गा असं वाटलं नसेल की आम्ही विपरीत मार्गावर प्रवास करतोय आज ही हिंमत कोणी करत नाही मिरदेश की धरती सोना उग गे उगे मोती जेही दाने नशिबात आहे वर्ष नशीब बदलत नाही आणि म्हणून आपण मिशन जय किसान हा प्रयोग करतोय हा प्रयोग करताना अपेक्षा एकच आहे की आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं आपण इतक्या प्रेमाने आमचं स्वागत करता मी आग्यापासून जिथं जिथं आरती केली तुम्ही मगा कुंकुम गाऊन मगा शुभकामना दिल्या इथं असणारे काही युवक नारे देत होते कोण आगा रे कोण आगा थोडी मनात भीती वाटत होती कारण आजकाल वाघाची भीती आहे हे तर म्हणताय वाघ आगा वाघ आगा पण मी वनमंत्री म्हणून काही निर्णय केलाय की शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये वन्य प्राण्यांनी होणार नुकसान तो कष्ट करतो मेहनत करतो म्हणून आता मी कायदा करतो आहे खरं तर याच अधिवेशनात तो कायदा मंजूर व्हावा ही इच्छा होती पण आमची कॅबिनेट झाली नाही की यापुढे वन्य प्राण्यांनी होणारं जे नुकसान आहे ते नुकसानही मी दुप्पट करतो आहे माझी तर इच्छा आहे की शेतकरी असा शेतात उभा राहून एखादा रानडुकराचा थवा येत असेल तर तो मुंडक पाहिजे आज आज एका मी जितना दम आहे देखते आहे किसके बाजू में कितना दे तू नुकसान का नुकसान सरकार देगी आणि आमचे अधिकारी कर, कर्मचारी ते तर कधी कधी सर्वच तसे नसतात काही तर चांगले आहे पण काही असे असतात जसं काही हे मदत म्हणजे ते आपल्याच खिशातून पॉकेट काढून नोटा देणार आहे इतका त्रास त्यांच्या चेहऱ्यावर ही जसं काही ते त्यांच्या खिशातून देणार आहे मी आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन कोणी असेल ज्याचं अन्न खातो त्या शेतकऱ्याच्या कष्टामध्ये मदत करणं हे एक दिवस मंदिरात गेला नाही तरी देव नाराज होणार नाही पण शेतकऱ्याला कष्ट द्या तर देव मात्र तुम्हाला कधीच आशीर्वाद देणार <laughs> आणि म्हणून आपण कायदा करतोय की तीस दिवसाच्या आत जर ही मदत झाली नाही तर त्याला व्याज द्या बघा आणि हे व्याज आरेफूच्या पगारातून कापायचं म्हणजे आपोआपच तीस दिवसात मदत होईल या ठिकाणी वनातून आपलं कधी कधी नुकसान होत इथं आता आपण मागणी केली कारण वनातून हे खरं आहे की वन आवश्यक आहे वन नसेल तर जीवनामध्ये वन गेल्यावर जसा जीव जाईल पण या वनातून वना, वना राखणाऱ्यांचा काही फायदा करता येईल का यासाठी सुद्धा आपण काही योजना करतोय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन्मन योजने त्याच्यात काही छोटा हिस्सा आहे तेही आपण करतोय की ज्या माध्यमातून गावामध्ये लोकांना सहजतेने आपली शेती करता यावी काम करता यावं बचत गटाच्या महिलांनी काही सत्कार केले खर आता बचत गटाचं एक मोठं संमेलन आपण चंद्रपूरमध्ये मागच्या अठरा तारखेला केलं अठरा मार्च ग जेव्हा आपण पाच दिवसाचं एक्झिबिशन केलं तेव्हा मनात हाच विचार आला की अजूनही पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर असे अनेक कुटुंब परिवार आहेत ज्या मेघांना आर्थिक स्वातंत्र्य अजूनही प्राप्त झालं नाही साधी छोटीशी विक्षी डब्बीही विकत घ्यायची असेल तर नवरा कामावरून आल्यानंतरच त्या विकशा डबीचे पैसे मिळते हे आर्थिक पारतंत्र अजूनही शेकडो मेघांच्या आयुष्यात आहे आणि यासाठी अपघात युगा बचत गटाच्या माध्यमातून पुढे नेता येईल का याच्यावरही आम्ही सर्वजण मंचावरील पदाधिकारी काम करतो आहे फक्त सरते शेवटी माझी एवढीच विनंती आहे तुम्ही खूप प्रेमाने आमचं स्वागत केलं आणि या प्रेमासोबत मग विश्वास आहे की हे प्रेम करत असताना एक विश्वासाने अपेक्षाही व्यक्त केल्या की आमचं गाव चांगलं व्हावं आमचं जीवन चांगलं व्हावं पण ही अपेक्षा व्यक्त करत असताना जशी तुमची अपेक्षा आहे तशी माझीही एक अपेक्षा आहे मीही सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून आमदार आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये कॉगेजमध्ये असताना वयाच्या सतराव्या वर्षी मी कॉगेजची निवडणूक जिंकली आणि तेव्हापासून प्रश्न समस्या सोडवण्याचा एक आनंद माझ्या मनात आला पण एक गोष्ट ही मला आत्ताच जाणवत आहे की मी महाविद्यालयात असताना आम्ही एवढे मित्र होतो पण कोणाही मध्ये जातीचा द्वेष नव्हता हो माझी जात माझी जात असं कोणीही कधीही भावना व्यक्त करत नव्हते हो पण धीरे धीरे विषारी विचार एकवीसव्या शतकामध्ये गावागावापर्यंत झत आहे आणि हे खरं आहे कि जेव्हा फक्त मी आणि माझी जात मय और मेरा परिवार ही भावना जेव्हा लोकांच्या मनात जन्मागा येते तेव्हा मा मात्र विकास प्रगती खुंटीत येते आणि यासाठी मी अपेक्षा व्यक्त करेन की राजकारण हे जातीचं कामा कामाने विकासाचं व्हावं एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं तर आपल्याला कधीच गुण प्राप्त होत नाही तसंच निवडणुकीमध्ये आपण चुकीचं उत्तर शोध तर आपल्याला विकासाचे प्रगतीचे उन्नतीचे गुण कधीच प्राप्त होऊ शकत नाही ही गोष्ट मात्र लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की जगाचं काय होईल ते होऊ द्या पण आपल्या गावाची प्रगती विकास उन्नती यामध्ये मात्र कोणताही जातीचा विषा विषारी विचार येणार नाही हम सब एक है हम साथ साथ है या भावनेने या गावांनी प्रगती करावी राजकारण करणाऱ्यांनी राजकारण करावं त्यांचं राजकारण त्यांचं कर कल्याण करेल पण गावाचं राजकारण हे विकासाचं जर असेल तर गावाचं कल्याण होईल आणि हा विकासाचा झेंडा हाती घेऊन आपण काम करतात याचा मग आनंद आहे आपगं प्रेम आपगा हा स्नेह मी आयुष्यभर विसरणार नाही आमच्या तीनही नेते या गावाच्या प्रगतीमध्ये योगदान देतील आणि यांच्यासोबत मीही खांद्या गा खांदा गाऊन पूर्ण शक्तीने जेव्हाही तुम्ही माझी आठवण कराल मी तुमच्या कामासाठी नेहमीच पुढे होईल पण आत्ता मी घोषणा केल्या या कदाचित काही लोक एक महिन्यांनी म्हणतील जागं नाही आता रस्ता वगैरे हो व्हायला काही थोडा उशीर आणि आता एक महिन्यांनी आता ते एवढे हुशार जागे की एक महिन्यानीच कुणीतरी पोस्ट टाकते अरे भाऊ आग होते अभि एक महिन्यात जागा तर थोडा टाईप मी तुमची सर्व कामं यादीत घेऊन घेतली आहे तुमची कामं निश्चितपणे पूर्ण होईल थोडासा कागावधी बघा द्या पण मी हा नेहमी प्रयत्न करतो जे करू शकतो तेवढंच मी घोषित करतो आणि जेवढं घोषित करतो तेवढं मात्र मी पूर्ण करतो यासाठी मी नेहमी आग्रही राहिलो आहे मी या ठिकाणी तुम्हालाही धन्यवाद दे आणि इथं उपस्थित देवरावजी संजय भाऊ सुदर्शनजी धम धन्यवाद देऊ जर ते तिघे बघले असते तर मी एवढा वेळ बघू शकलो नसतो पण त्या तिघ्यांनी सांगितलं की नाही भाऊ तुम्हीच बोला त्या तिघ्यांच्याही वतीने मी तुम्हाला शुभकामना देतो त्यांच्याही तिघ्यांचा सत्कार तुम्ही प्रेमाने केला आनंदाने केला हसत हसत केला त्यांच्याही तर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो तोहगावच्या या जनतेचं तुका ज्ञान कर खूप भरभरून आशीर्वाद दे सुख दे समाधान दे चांगले विचार दे आणि या गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा विकासाचा गोवर्धन उचलण्याची शक्ती यांच्या मध्ये दे एवढीच विनंती मी ईश्वरचरणी करतो गुण पिपरी जायचा आहे त्यामुळे इथून मी पुढे निघतो धन्यवाद जय हिंद जय महाराज